बाबा चार वर्षातील आकडेवारी मागासवर्गीय आयोगाची माहिती. मागासावर अत्याचार थांबविण्यास 47,000 प्रकरणे 14 ऑक्टोबर 2024. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल दामोदर सर क्लासेस. चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया. 14 ऑक्टोबर 2024 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला गेल्या 4 वर्षामध्ये मागासवर्गीयवरील अत्याचार जमीन व वादासंदर्भात 47,000 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. माहितीच्या अधिकाराअंतर्गत या संदर्भात माहिती मागविण्यात आली होती. आयोगाचे अध्यक्ष किशोर माकवान यांनी सांगितले की मी किंवा आयोगाचे सदस्य राज्यामध्ये दौरे करणार असून लोकांच्या अडी अडचणी दूर करणार आहोत. आम्ही आठवड्यातून 4 वेळा सुनावणी करीत आहोत. प्रकरणे 51,656 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार 2022 दाखल करण्यात आली होती. 6 लाखापेक्षा कॉल्स नॅशनल हेल्पलाईन्स प्राप्त झाले होते. 3 लाखापेक्षा जास्त कॉल्स केवळ उत्तर प्रदेशाचे आहे. 97% तक्रारी 13 राज्यांमध्ये नोंदवण्यात आलेल्या आहेत. किती प्रकरणे दाखल आहे? उत्तर प्रदेश राजस्थानचे 12,287, मध्य प्रदेशचे 8,651, बिहारचे 6,799, ओडिशाचे 3,576, महाराष्ट्राचे 7,732. अत्याचाराची 47,000 प्रकरणे प्रलंबित आहे. हे अधिकारी यात आहे प्रकरणे सुनावणी घेऊन सोडवणार आहेत आणि ते राज्यामध्ये दौरे करणार आहेत. लोकांच्या अडचणी जाणून घेणार आहेत आणि सुनावणी 4 वेळा करून लोकांच्या अडीअडचणी दूर करणार आहेत.